1 जुलैपासून GST लागू झाला आहे, त्यामुळं एक देश एक कर हा नियम लागू होऊ पाहतो आहे. मात्र अचानक आलेल्या नोटबंदीसारखीच गोंधळाची परिस्थिती GST मुळे झाली आहे. GST लागू झाल्यापासून व्यापारी ते सर्वसामान्य माणसांमध्ये संभ्रमावस्था दिसून येते आहे. या निर्णयाचे भविष्यकालीन फायदे असल्याचं अनेक प्रतिक्रियांमध्ये समोर आलं आहे. या विभागाशी अतिशय निगडित असलेल्या चार्टर्ड अकाउंट क्षेत्रातील CA कैलास सोमाणी यांनी GST संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अत्यंत क्रांतिकारी असा GST कायदा, ज्याची अंमलबजावणी किंवा जो कायदा संमत होणं अनेक वर्षापासून प्रलंबित होतं, तो कायदा नुकताच संमत झाला आणि 1 जुलैपासून लागूही झालेला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत क्रांतिकारी बदल याच्यामुळे अपेक्षित आहे. GST चा परिणाम म्हणून ज्या ज्या देशांमध्ये आजपर्यंत GST लागू झाला तेथे सुरुवातीला 6 महिने ते वर्षभर वस्तूंच्या किमती वाढल्या होत्या, कारण काही वस्तूंना अगोदर कर नव्हते तर त्याला ते करपात्र झाले. त्याचप्रमाणे अगोदर इनपुट क्रेडिट घेतलेलं नसल्यामुळे पण GST लागल्यामुळे त्यांच्या किमती वाढल्या. परंतु दीर्घकालीन पाहता, म्हणजे साधारणतः 1 वर्षानंतरचा कालखंड पाहता, याच्यामध्ये नक्कीच सर्व वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. आता कापडामध्ये साडी किंवा इतर वस्तूंवर अगोदर टॅक्स नव्हता, परंतु आता टॅक्स लागला आहे. आता ज्यावेळी आम्हाला मॅन्युफॅक्चरर याच्यामध्ये GST ॲड करून आम्हाला बिल पाठवेल, त्यावेळी आम्ही तो GST त्याची वजावट आम्हाला मिळणार असल्यामुळे नक्कीच वस्तूच्या किमती कमी होतील. आता जी GST मुळे वाढलेले रेट आहेत ते फार तर 6 महिने किंवा त्याचा परिणाम 1 वर्ष राहील. 2-व्हीलर 4-व्हीलर किंवा ज्या मोठ्या कार्स आहेत SUV त्याच्यामध्ये ऑलरेडी किमती बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत, कारण एक्साईजचा रेट त्याच्यावर जास्त होता, परंतु GST रेट कमी आहे. व्यापाऱ्यांनी याच्यामध्ये घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे, कारण सुरुवातीला कोणताही कायदा नवीन आला की त्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं. याच्यामध्ये HSN कोड म्हणून नवीन संकल्पना आहे, हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमिनक्लेचर. त्याच्या अंतर्गत प्रत्येक ॲटमला वेगवेगळे कोड दिलेले आहेत आणि ते शोधण्यातच बराच वेळ जातो आहे. परंतु GST अथॉरिटीज पण इतक्या लवकर सर्वांवर ॲक्शन घेणार नाही आहेत, त्यामुळे आपल्याला एक ब्रीदिंग पिरियड जो एक साधारणतः 15-20 दिवस, मात्र 15-20 दिवसात प्रत्येकाने सिस्टीम लावणं आवश्यक आहे, कारण ॲक्शन काही होणार नाही या भ्रमात राहिले आणि जर काही तुम्हाला नोटीस आली किंवा त्याचं उत्तर देताना आलं तर मनस्ताप होऊ शकतो. राजेंद्र क्लॉस्टोनमध्ये आम्ही ग्राहकांकडून वेगळा GST घेत नाही आहे. आता साडींना अगोदर GST नव्हता, त्याचप्रमाणे आम्हालाही GST बिल आलेलं नसतं. आम्हाला जे नेहमीचं बिल येते आलेलं आहे 30 जूनच्या अगोदरचा जो स्टॉक होता त्याच्यासाठी. सपोज 1000 रुपयाची साडी असेल आणि आम्ही कस्टमरला ती 1000लाच देतो आहे आणि GST जो त्याच्यावर येईल 50 रुपये आहे तो आम्ही स्वतः भरणार आहे त्याच्यावर, त्याची झळ ग्राहकाला लागू देणार नाही आहे. त्यामुळे आमच्यामध्ये कोणत्याही किमती आम्ही वाढवल्या नाही किंवा आम्ही GST बिलामध्ये वेगळा लावणार नाही. GST ब्रेकअप देऊ की 1000 रुपयाच्या साडीमध्ये सांगता हा 50 रुपये GST मूळ किंमत 950 आहे, परंतु ग्राहकांना 1000च्याऐवजी 1050 अशी आम्ही वाढीव किंमत राजेंद्रच्या कोणत्याही दुकानात लावत नाही आहे. त्याचा फायदा ग्राहकांनी घ्या. हो, त्याचा फायदा, कारण यापुढे किमती वाढू शकतात, ज्यावेळी GST लावून येईल त्यावेळी किमती वाढू शकतात. त्यामुळे हा ग्राहकांना एक प्रकारे डिस्काउंटच आहे, 5% असेल किंवा 12% असेल, तर त्याचा फायदा ग्राहकांनी घ्यावा. सपोज एक आता लग्न सराईचे दिवस आहेत आणि जर लग्न सराईमध्ये तुमच्याकडे जर 50 ते 1 लाखापर्यंतचे बस्ते होतात, बस्त्यामध्ये नेहमीच तुमचं नाव चर्चेत राहिले, तर जर बस्ता घ्यायला आलं तर त्याच्या पूर्ण तुम्ही GST आकाराल का? नाही, वेगळा GST आम्ही काहीच आकारणार नाही. ज्या मालाच्या अगोदरच्या किमती आहेत त्याच किमती कायम राहणार आहेत, त्याच्याकडून वेगळा कोणताही GST आम्ही घेणार नाही. आमच्या प्राईसमधूनच आम्ही तो GST भरणार आहे, त्यासाठी किमतीमध्ये आम्ही कोणताही बदल केलेला नाही किंवा बिलामध्ये पण वेगळा GST लावणार नाही. तर ग्राहकांनी GST बिलाची मागणी करावी असं मनोगत ज्वेलर क्षेत्रातील सुभाष मनाजी शहाणे ज्वेलर्सचे संचालक सुभाष शहाणे, तसेच क्षत्रिय ज्वेलर्सचे कपिल क्षत्रिय, PNG ज्वेलर्सचे मॅनेजर किरण वाणी यांनी व्यक्त केलंय. गव्हर्नमेंटनी, भारतीय सरकारने जे 1 जुलैपासून GST आणलेलं आहे त्याचा सोन्यावर परिणाम असा झाला की पहिल्यांदा सोन्यावर 1.2% असा व्हॅट होता, आता CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स आणि स्टेट गव्हर्नमेंट टॅक्स असा 1.5%, म्हणजे असा टोटल 3% सोन्यावर आता इथून पुढे टॅक्स लागणार आहे. जेणेकरून सोन्यावर आता साधारणतः 10 ग्रॅमचं सोनं जर आपण खरेदी केलं 30,000 रुपयाचं, आता साधारणतः अगोदर टॅक्स लागायचा 400 रुपयापर्यंत, तो आता साधारणतः लागणार आहे 900 रुपयापर्यंत. तर यामध्ये ग्राहकाला 600 ते 700 रुपये सोन्यावर अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहे, पण सोन्याचा भाव जो आहे तो सोन्याचा भाव साधारणतः 700 ते 800 रुपये कमी पण झालेला आहे. फक्त टॅक्स हा सोन्यावर वाढला आहे, सोन्यावर कुठल्या प्रकारची मजुरी वाढलेली नाही आहे.
किंवा सोन्याचा मूळ भाव वाढलेला आहे आणि शहाणे ज्वेलर्सनी या संदर्भामध्ये पूर्ण प्रक्रिया पार करून GST बिल 1 तारखेपासून स्टार्ट केलेला आहे. त्याचा सर्व ग्राहकांनी फायदा घ्यावा व शहाणे ज्वेलर्समधनं पक्कं बिल घेऊन पक्क्या बिलावरच खरेदी करावी. या व्यतिरिक्तही कुठल्याही प्रकारच्या वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी GST बिलाचा आग्रह धरावा, जेणेकरून ते काही अतिरिक्त पैसे देणार आहे त्याचं बिल त्यांना भेटेल आणि त्या बिलाचा परत त्यांना सेट ऑफ मिळेल. त्याची जास्तीचे पैसे आत्ता सध्या जात आहेत ते त्यांना गव्हर्नमेंटकडनं पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये सेट ऑफ मिळणार आहे. याची व्यवस्थित माहिती घेऊन सर्व प्रकारची GST बिलं गोळा करावी व गव्हर्नमेंटला याचा आपण फायदा करून द्यावा व आपलाही फायदा करावा. सर्वत्र GST प्रत्येक ठिकाणी GST विषय, जिथं जाऊ तिथं GST विषय. पण सोन्याच्या मार्केटवर बाकीच्या काही मार्केटांवर जो परिणाम झाला तो GST सर्वात मोठा परिणाम मेन बाजारपेठेवर झाला. आणि बाजारपेठ दिवाळीनंतर जी मंदावत गेली ती मंदावत आजपर्यंत ती मंदावतच गेली. मधी नोटबंदी झाली, नोटबंदीमध्ये पण काही अडचणी आल्यात, त्याचा फायदा झाला काही ठिकाणी तोटा पण. त्याचप्रमाणे आता आपण बघतो आहे शेतीमालाला पण भाव नाही, शेतकरी पण मन फिरतो आहे कर्जमाफीसाठी, पण हा प्रयत्न चालूच आहे. पण सोन्यावर GST परिणाम, पहिले GST सोन्यावर ही फक्त 1.2 होती, ती आता गव्हर्नमेंटने केंद्र सरकारने ती 3% केली. त्या 3% परिणाम असा आहे 1.1% IGST आणि 1.5% CGST म्हणजे सेंट्रल GST आणि आपली राज्य सरकारची GST आणि केंद्राची GST या दोन्ही GST एकत्र बिलात एकत्र करून ती 3% प्रत्येक ग्राहकाला आता देणं अनिवार्य झालेलं आहे. त्यामुळं प्रत्येक दुकानदाराला पण GST प्रत्येक महिन्याला 3 रिटर्न्स भरायचे. तर हा एक परिणाम, म्हणजे आता असा प्रश्न पडला आहे का ग्राहक करायचं का GST हे रिटर्न्स 3 भरायचे, हा एक दुकानदाराला बाजारपेठेतलं प्रत्येक व्यापाऱ्याला हा एक प्रश्नचिन्ह झाला आहे. पहिले आपल्याला वर्षातून एकदा 6 महिन्यातून एकदा रिटर्न्स भरावं लागायचे, आता प्रत्येक महिन्यात 3 रिटर्न्स भरायचे. त्यामुळं प्रत्येकाला पण याच्यात त्रास होतोच आहे. त्यामुळं हे सगळं बघता आणि मार्केटची दिवाळीनंतर जी वाढ व्हायला पाहिजे होती तर ती वाढ कमी होत आज ती वाढ पूर्ण आपली पूर्णपणे मंदावलेली आहे. आणि मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचा ग्राहक नाही आहे, पण शेतमालालाच भाव नसल्यामुळं मार्केटमध्ये शेतकरी येत नाही. शेतकरी जर मार्केटमध्ये आला, बाजारात आला, तरच बाजारपेठ खुलती. त्यामुळं सरकारला जो कर वसूल करायचा आहे तो GST मार्फत सरकार वसूल करतच आहे, पण शेतीमालाला पूर्ण भाव देऊन जर आपण मार्केटला जर परत रोनात आणायचं असेल तर शेतकऱ्यालाच भाव द्यावा लागेल. GST हा देशाच्या दृष्टीने एकदम चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे. यामध्ये जास्त काही असं सरकार काही टॅक्स घेत नाही आहे. म्हणजे गोल्डबाबत म्हणाल तर हार्डली फक्त 3% वाढलेले, पण त्याच अनुषंगाने परसेंटेजवाईजसुद्धा रेट कमी झालेले आहे. अगोदर 1.2% व्हॅट होता, त्याच्याऐवजी फक्त 3% आत्ता टॅक्स वाढलेला आहे. पण त्याच्याच प्रपोर्शनने सोन्याचे भावसुद्धा कमी झालेले आहे. प्रत्येक ग्राहकाला एक तर एक विनंती असणार आहे, त्याने व्हॅट पेड आत्ता GST लागू झालेलं आहे तर GST पेड असलेलंच बिल घ्यावं, कुठलंही इस्टिमेट बिल घेऊ नये, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला त्या गोष्टीचा बेनिफिट राहील. जर एखादा ग्राहक टॅक्स भरत असेल तर त्याला तो टॅक्स परत मिळू शकतो, इन्कम टॅक्स अशी काही? आता ते तर सांगणं मुश्किल आहे की त्यांना टॅक्स हा भरलेला रिटर्न मिळेल की नाही. परंतु आता जो काही आपण एखादा टॅक्स भरतोय तर त्याने त्याच्या CA त्याची कशा पद्धतीने आपल्याला रिटर्न करता येईल या संबंधी जर चौकशी केल्यास तर तो नक्कीच परत मिळतो. थोडक्यात आमच्या बाबत जर सांगितलं, आम्ही एखादी वस्तू बाहेरून जर विकत घेतली त्याला आम्ही GST पे केलेला असेल तर आम्हाला तो आणि तो दुकानदार जर टॅक्स भरत असेल तर आम्हाला तो परत आमच्या अकाउंटला रिबेट होतो. या संदर्भात मी नवीन ग्राहकांसाठी काय सांगू शकतो? नवीन ग्राहकांसाठी तर हे सांगणार आहे, टॅक्समध्ये किंवा सोन्याच्या भावामध्ये अशी काही ट्रेमंडस वाढ झालेली नाही. जी ग्राहकांमध्ये आता सध्या जी काही भीती आहे, GST चालू झालं म्हणजे तोळ्यामागे बरं 5-10 हजार रुपये वाढलेले, असा काही प्रकार झालेला नाही आहे. हार्डली फक्त जो काही 1.2% व्हॅट होता त्याऐवजी फक्त 3% हा GST लागलेला आहे.
आणि त्याच्याच प्रपोर्शनेट पण सोन्याचे भाव सुद्धा कमी झालेले. त्यामुळे ग्राहकांनी कुठल्याही प्रकारच्या जास्त भाववाढ झालेली किंवा जास्त टॅक्स लागलेला आहे ही अफवावर बिलकुल विश्वास ठेवू नये. तर बँकिंग क्षेत्राशी निगडीत CS संकेत नारायण कलंत्रे यांनी GST संदर्भात थोडक्यात विवेचन केलंय. भारतामध्ये फार मोठा एक आर्थिक क्षेत्रातील बदल झालेला आहे, तो म्हणजे GST 1 जुलै 2017 लागू झालेला आहे. आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये या बाबतीमध्ये उत्सुकता आहे की नेमकं GST म्हणजे काय, आपल्याला काय करावं लागेल. पर्टिक्युलरली ग्रामीण भागामध्ये त्याविषयी खूपच मोठी काळजी लोकांच्या मनामध्ये, छोट्या व्यापाऱ्यांच्या मनामध्ये दिसते. परंतु जगातील अनेक देशांमध्ये हा कर कायदा असं अतिशय योग्य रीतीने चालला असल्यामुळे भारतात त्याचे गेले 10-12 वर्षापासून प्रयत्न चालू होते आणि हा कायदा आता आपल्याकडे लागू झालेला आहे. विशेष म्हणजे जवळपास 17 कायदे सरकारने हा कायदा आणताना मागचे जे आहेत ते रद्द केलेत. त्यामुळे प्रामुख्याने जे आपल्याला माहीत आहे त्यामध्ये एक्साईज आहे, VAT आहे, सेस टॅक्स आहे, जकात आहे, या अशा प्रकारचे अनेक कायदे यातून निघून गेलेले आहेत. आता प्रश्न असा आहे की GST जाताना कुठल्या कुठल्या व्यापाऱ्याला या GST बाबतीमध्ये जावं लागेल आणि त्याला त्या बाबतीमध्ये कुठली पूर्तता त्या कायद्याखाली करावी लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे GST रिटर्न्स भरण्याचं जे काम आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. पूर्वी VAT 2 किंवा 4 रिटर्न्स छोट्या व्यापाऱ्यांना असायचे, परंतु GST प्रत्येक व्यापाऱ्याला 12 रिटर्न्स कमीत कमी दाखल करायचे आहेत आणि कमीत कमी आणखी 24 वेळा त्या GST साईटवर जाऊन काही गोष्टींची पूर्तता करायची आहेत. 10 तारखेपर्यंत प्रत्येकाला आपला दर महिन्यात संपल्यानंतर आपली विक्री अपलोड करायची आहे. त्यानंतर 15 तारखेपर्यंत त्यांनी आपला परचेस जो काही आहे तो आपल्या बुक्सशी आणि GST साईटवर जो आहे तो व्हेरीफाय करायचा आहे. आणि त्याप्रमाणे जी काही टॅक्स लायबिलिटी येईल ती 20 तारखेपर्यंत ऑनलाईन त्याचं पेमेंट त्या साईटवरनं करायचं आहे. म्हणजे किमान 36 वेळेला तुम्हाला त्या साईटवर जावं लागेल आणि एक ॲन्युअल रिटर्न म्हणजे 37वं ते पण दाखल करावं लागेल. आता कम्प्लायन्स कॉस्ट जी आपण म्हणतो ती यामध्ये वाढलेली आहे. यामधून आणखी एक दुसरा परिणाम होईल तो म्हणजे कम्प्लायन्स कॉस्ट वाढल्यामुळे अनेकांना अनेक नवीन लोकांची गरज लागेल. विशेष करून कॉमर्स विभागातील ज्यांना एक्सेलची माहिती खूप चांगली आहे अशा लोकांची, अशा मुलांची गरज लागेल. नवीन मुलांनीसुद्धा या बाबतीमध्ये तयारी केल्यास त्यांना खूप चांगला रोजगार त्यातनं उपलब्ध होईल. त्यामुळे कम्प्लायन्स कॉस्ट एकीकडे वाढली असेल तर त्याचे काही चांगले परिणाम पण आहेत. यानंतर महत्त्वाचा जो मनामध्ये संभ्रम आहे तो म्हणजे GST रेट किती लागेल. तर रेट GST 5%, 12%, 28% अशा प्रकारचे आहेत. आता मेजॉरिटी केसमध्ये असं वाटतं आपल्याला की रेट जे आहेत ते आपल्या खिशाला कात्री लावतील, परंतु तसं काही फारसं घडलेलं नाही. जे रेट आहेत ते पूर्वीचे जे रेट होते त्याच्याबरोबरीनेच 1-2% फरकाने खालीवर झालेले आहेत. अनेक गोष्टीमध्ये उदाहरणार्थ आपण सिमेंटचं उदाहरण घेतलं तर पूर्वी सिमेंटमध्ये 13.5% रेट आपल्याला VAT लागायचा, तो आता 28% झालेला आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतं की सिमेंट खूप वाढलेलं आहे, पण तसं प्रत्यक्षात नाही आहे. कारण एक्साईज ड्युटी जी 16% त्याच्यावर पूर्वी होती ती 16 आणि 13 29% एकंदर टॅक्स होता. परंतु एक्साईज ड्युटी पूर्वी आपल्या बिलामध्ये दिसत नव्हती, ती अदृश्य होती, त्यामुळे आपल्याला फक्त 13.5% माहीत आहे. परंतु एक्साईज आणि VAT या दोघांची जर बेरीज केली तर बहुतांशी सर्व जे काही प्रोडक्ट आहेत किंवा ज्या वस्तू आहेत त्या जवळपास त्याच रेटमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत. जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या जवळपास सगळ्या टॅक्स फ्री आहेत. ब्रँडेड वस्तूंना मात्र हा टॅक्स मोठ्या काही ठिकाणी नवीनच लागलेला आहे. विशेष करून नवीन जो टॅक्स लागलेला आहे त्यामध्ये सर्व प्रकारच्या ब्रँडेड गाडी किंवा पल्सेस ज्याला आपण म्हणतो किंवा आटा असेल अगदी रोजचा आपला, तो ब्रँडेड असेल तर लागेल, अन्यथा लागणार नाही. आणि आणखी एक मोठा बदल म्हणजे पूर्वी कापडावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स नव्हता, परंतु GST कापडावरसुद्धा 5% टॅक्स लागलेला आहे. त्यामुळे काही गोष्टी वाढल्यात, काही गोष्टी कमी झाल्यात, असा भाई हा थोडाफार फरक आहे. परंतु आता या नवीन कर प्रणालीमध्ये जाताना आपल्याला सगळ्यांना एक नवीन हा प्रकार आहे, त्यामध्ये नवीन रिटर्न दाखल करायचे आहेत. टॅक्स अगदी वेळेवर भरायचा आहे, कारण टॅक्स भरला नाही तर तुमचं रिटर्न अपलोड होणार नाही. त्यामुळे बराचसा गोंधळ यातून काही सुरुवातीच्या काळामध्ये कदाचित निर्माण होईलही, परंतु सर्व 5-6 महिन्यामध्ये सुरळीत होईल असं मला वाटतं. आणि या सर्व गव्हर्नमेंटच्या प्रयत्नांना आपण सगळ्यांनी साथ देऊया, यातून आपल्या देशाचं
चांगलं होईल असं सर्वांना वाटतं आणि मलाही वाटतं. एकंदरीतच सध्या तरी GST मुळे बऱ्याच ठिकाणी काही खुशी काही गम अशीच अवस्था पाहायला मिळतीय. सी न्यूज मराठीसाठी संजय साबळेसह पांडुरंग खर्डे, संगमनेर.